नमस्कार मित्रांनो मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व डोमिसाईल कुठल्याही माई सेवा केंद्रातनं जाता स्वतः तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलने कुठल्या पद्धतीने बनवायचं आहे किंवा त्यासाठी नेमकी कोणती प्रोसेस फॉलो करायची तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो नॅशनॅलिटी डोमिसाईल बनवण्यासाठी सिम्पली तुम्हाला आपले सरकार पोर्टलवर यायचं आहे इथे आल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर इथून तुम्ही सिंपली भाषा बदलू शकता जसं की आता इथे इंग्लिशमध्ये तर इथे क्लिक केल्यानंतर मराठीमध्ये होईल तर मित्रांनो आपले सरकार पोर्टलवरून कुठलंही डॉक्युमेंट काढण्यासाठी आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यानंतरच तुम्ही कुठल्याही डॉक्युमेंटसाठी अप्लाय करू शकतात तर मित्रांनो रजिस्ट्रेशन करण्यासाठी सिंपली तुम्हाला नवीन यूजर याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर मित्रांनो तुमच्यासमोर दोन ऑप्शन येतील ऑप्शन वन आणि ऑप्शन टू तर सिम्पली तुम्हाला ऑप्शन वन याच्यावरती क्लिक करायचं आहे ऑप्शन वन याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला तुमच्या जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे आणि युजरनेम टाकायचा आहे मित्रांनो युजरनेम टाकल्यानंतर सिम्पली तुम्हाला युजरनेम अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला इथून चेक करायचं आहे जर अवेलेबल नसेल तर तुम्हाला दुसरं युजरनेम टाकून ते परत चेक करायचं आहे जर मित्रांनो युजरनेम अवेलेबल असेल तर तुमच्यासमोर एक टॅब ओपन होईल तर मित्रांनो तिथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे तुमची जन्मतारीख टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट कन्फर्म करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करता येत नसेल तर त्यावरील आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सिम्पली तुम्ही तो व्हिडिओ बघून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा नेम टाकायचा आहे त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे हा कॅपचा कोड इथं फिल करायचा आहे इथून तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर मित्रांनो इथून तुम्हाला सिम्पली खाली स्क्रॉल करायचं आहे आणि इथे तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट केल्यानंतर सब डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिस याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथून कुठल्याही एखाद्या सर्व्हिसवरती क्लिक करून तुम्हाला प्रोसिट याच्यावरती क्लिक करायचं आहे प्रोसिट केल्यानंतर तुमच्यासमोर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या डॅशबोर्ड ओपन होईल तर मित्रांनो सिम्पली तुम्हाला सर्व्हिस लिस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे सर्व्हिस लिस्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो रेव्हेन्यू डिपार्टमेंट ज्या सर्व्हिस प्रोवाईड करतं त्या संपूर्ण सर्व्हिस तुमच्यासमोर येतील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला नॅशनेलिटी आणि डोमिसाइल कोणत्या पद्धतीने बनवायचं आहे त्याची प्रोसेस बघायची आहे तर मित्रांनो सिम्पली आपल्याला आपल्याला एज नॅशनेलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर इथून तुम्हाला सिम्पली तुमची भाषा बदलून घ्यायची आहे भाषा चेंज केल्यानंतर मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला मराठीत वाचता येईल तर मित्रांनो इथून तुम्ही बघू शकता की कुठ कुठली डॉक्युमेंट तुम्हाला एज अँड नॅशनॅलिटी बनवण्यासाठी लागतील तर मित्रांनो इथून तुम्ही ही संपूर्ण डॉक्युमेंट बघू शकतात तसेच मित्रांनो ज्या वेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड करू त्यावेळेस मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती सांगेल तर मित्रांनो सिम्पली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे खाली स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो पुढे जा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर मित्रांनो नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल प्रमाणपत्र तुम्हाला तीन स्टेपमध्ये पूर्ण करायचे सगळ्यात आधी तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची त्यानंतर तुम्हाला फीज पेड करायची प्रमाणपत्राचे नाव याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तीन ऑप्शन येतील तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला वय आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच फक्त तुम्हाला जर डोमिसाइल प्रमाणपत्र हवे असेल तर सिम्पली तुम्ही पहिल्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल प्रमाणपत्र एकत्र हवे असतील तर सिम्पली तुम्हाला दुसऱ्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला जर फक्त नॅशनॅलिटी प्रमाणपत्र हवे असेल तर सिम्पली तुम्ही तिसऱ्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो दुसऱ्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अर्जदाराचा वैयक्तिक तपशील द्यायचा आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला अर्जदाराचं संबोधन इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांचं संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये ऑटोमॅटिकली आलेलं आहे तसेच मराठीमध्येही आलेलं आहे तर मित्रांनो रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जी संपूर्ण माहिती फिल केली होती जसं की तुमचं नाव तुमची जन्मतारीख तुमचं वय तुमचा मोबाईल नंबर ही संपूर्ण माहिती इथे ऑटोमॅटिकली आलेली आहे तर मित्रांनो इथं फक्त तुम्हाला वडिलांचं संबोधन इथून सिलेक्ट करायचं आहे तसेच त्यांचं संपूर्ण नाव इथे इंग्लिशमध्ये टाकायचं इं आहे तसेच मराठीमध्ये ऑटोमॅटिकली होऊन जाईल तर मित्रांनो वडिलांचं नाव टाकल्यानंतर सिंपली तुम्हाला त्यांचा व्यवसाय इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे तर मित्रांनो आधार क्रमांकामध्ये सिंपली तुम्हाला कोरं सोडून द्यायचं आहे तसेच तुम्हाला या पत्त्यावर तुम्ही केव्हापासून राहता राहतात ते वर्ष तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही या ॲड्रेसवर कधीपासून राहतात ते वर्ष तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो सिंपली तुम्हाला तुमचं जन्म वर्ष इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला अर्जदाराचा निवासाचा तपशील म्हणजेच तुम्हाला अर्जदाराचा संपूर्ण ॲड्रेस इथं फिल करायचा आहे तर मित्रांनो घर क्रमांकामध्ये सिंपली तुम्हाला डॉट टाकून द्यायचा आहे त्यानंतर इमारत विभाग मार्ग किंवा प्रसिद्ध ठिकाण तर मित्रांनो इथं सिंपली तुम्हाला कोर सोडून द्यायचं आहे तसेच तुम्हाला इथून तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा तालुका निवडायचा आहे इथून तुमचं गाव निवडायचं आहे आणि इथे पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर सिंपली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला लाभार्थ्याचा तपशील द्यायचा आहे म्हणजेच नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल प्रमाणपत्र ज्याला हवे असेल तर त्याच्या संपूर्ण तपशील इथं फील करायचा आहे तर मित्रांनो सगळ्यात आधी इथे तुम्हाला सध्याचा पत्त्यावर केव्हापासून राहतात ते तुम्हाला इथून वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो या पत्त्यावर लाभार्थी केव्हापासून राहतो ते सिम्पली तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील रहिवाशीचा कालावधी कमीत कमी पंधरा वर्ष असणं आवश्यक आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला महाराष्ट्रात राज्यात वास्तव्याला पंधरा वर्ष कमीत कमी झालेले असणं आवश्यक आहे त्यानंतरच तुम्ही नॅशनलिटी किंवा डोमिसाइल प्रमाणपत्रासाठी ॲप्लिकेशन करू शकता त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचं नातं तर मित्रांनो इथून तुमचं जे नातं असेल म्हणजे तुम्ही जर अठरा वर्षापेक्षा कमी असाल आणि तुमच्या वडिलांचं नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर सिंपली इथून तुमचं नातं सिलेक्ट करून आहे मुलगा मुलगी किंवा तुमचं जे नातं असेल ते नातं तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचे जर तुम्ही स्वतः काढत असाल तर सिंपली स्वतः याच्यावरती क्लिक करायचं आहे जर मित्रांनो इथं तुम्ही स्वतः सिलेक्ट केलं तर तुमचं नाव इथे ऑटोमॅटिकली होऊन जाईल तुमचं संबोधनही इथं ऑटोमॅटिकली होऊन जाईल पण जर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या मुलांचं नॅशनॅलिटी किंवा डोमिसाइल प्रमाणपत्रासाठी अप्लाय करत असाल तर इथं तुम्हाला त्यांचं नाव इथं टाकावं लागेल तशी चिंत जन्मतारीख टाकावी लागेल त्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला ही माहिती भरून खाली स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला वर्तमान पत्ता फिल करायचा आहे जर मित्रांनो तुम्ही वरील जो पत्ता दिला त्याच पत्त्यावर राहत असाल तर सिंपली तुम्हाला हो याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जर तुम्ही वरील पत्त्याशिवाय दुसऱ्या कुठल्या पत्त्यावर राहत असाल तर सिंपली तुम्हाला नाही याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुमच्यासमोर एक टॅब ओपन होईल तर सिंपली तुम्हाला इथं घर क्रमांक टाकायचं आहे इमारत विभाग किंवा मार्ग प्रसिद्ध ठिकाण इथं तुमचा जो पत्ता असेल तो संपूर्ण पत्ता तुम्हाला इथून फिल करायचा आहे तसेच तुमचा जिल्हा तालुका गाव किंवा पिनकोड हे संपूर्ण इथं माहिती फिल करायची आहे जर मित्रांनो तुम्ही वरील पत्त्यावर राहत असाल तर सिंपली तुम्हाला हो याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा जन्माचा तपशील द्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही वरील जो ॲड्रेस फिल केला जर तुमचा जन्म त्या ॲड्रेसवर झालेला असाल तर सिंपली तुम्हाला हो याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही वरील ॲड्रेसच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या ठिकाणी झालेला असेल तर सिम्पली नाही याच्यावरती क्लिक करायचं आहे नाही याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा जन्म कुठं झाला तो संपूर्ण पत्ता इथं तुम्हाला फिल करायचा आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला पत्ता टाकायचा आहे त्यानंतर मार्ग विभाग इमारत किंवा राज्य तुम जिल्हा तालुका गाव किंवा पिनकोड ही संपूर्ण माहिती इथे तुम्हाला फिल करायची आहे तर मित्रांनो जर तुमचा जन्म वरील पत्त्यावर झालेला असाल तर सिंपली तुम्हाला हो याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला लाभार्थ्याची शैक्षणिक माहिती म्हणजेच नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल प्रमाणपत्र ज्याला हवे आहे तर त्याची संपूर्ण शैक्षणिक माहिती तुम्हाला इथं फिल करायची तर शैक्षणिक माहिती याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं जे शिक्षण झालेलं असेल दहावी बारावी ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे दहावी सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला संस्थेचे नाव इथून ॲड करायचे जर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र राज्यातून दहावी पूर्ण केलेली असेल तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे जर तुमचं महाराष्ट्र बाहेरून दुसऱ्या कुठल्या राज्यातून शिक्षण पूर्ण केलेलं असेल तर सिंपली ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो प्रवेश वर्ष म्हणजेच तुम्ही दहावीला कधी प्रवेश केला ते वर्ष तुम्हाला इथून निवडून घ्यायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला शाळा सोडल्याचं वर्ष इथं ॲड करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही दहावी कधी पूर्ण केली ते वर्ष तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला शैक्षणिक ठिकाण म्हणजेच तुम्हाला इथं तुमच्या शाळेचं चार संपूर्ण नाव इथं फिल करायचं आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती फिल केल्यानंतर सिंपली तुम्हाला ॲड याच्यावरती क्लिक करायचं आहे ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जर बारावी ही झालेला असाल तर सिंपली बारावी याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून तुमचं तुम्हाला परत संस्थेचं नाव निवडून घ्यायचं आहे तुमचं प्रवेश वर्ष सिलेक्ट करायचं आहे तसेच तुम्ही बारावी कधी पूर्ण केला वर्ष तुम्हाला इथून सिलेक्ट करायचंय आणि मित्रांनो इथे तुम्हाला शैक्षणिक ठिकाण म्हणजे तुम्ही बारावीला कुठल्या शाळेत होतं ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचंय आणि ॲड याच्यावरती क्लिक करायचंय शैक्षणिक माहिती फिल केल्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय त्यानंतर अर्जदार इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला असल्यास तर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रात इतर राज्यातून स्थलांतरित झालेला असलाल तर सिंपली तुम्हाला हाय याच्यावरती क्लिक आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक स्टॅब ओपन होईल तर मित्रांनो तुम्हाला इथून स्थलांतरित पूर्वीची संपूर्ण माहिती इथे फील करायची आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला सगळ्यात आधी सिलेक्ट करायचं आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्यात कधीपासून म्हणजे कोणत्या वर्षापासून वास्तव्य करतात ते वर्ष तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो स्थलांतरित होण्यापूर्वी तुमचं कुटुंब किंवा तुम्ही कुठं वास्तव्याला होतं ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात येण्यापूर्वी तुम्ही कुठल्या राज्यात राहत होता ते संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिल करायची आहे तसे स्थलांतरित होण्याचं कारण तर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रात स्थलांतरित होण्यासाठी काय कारण होतं ते संपूर्ण कारण तुम्हाला इथं फिल करायचं आहे आणि जर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातच राहत असाल तर सिम्पली नाही याच्यावरती क्लिक करायचं आहे अर्जदार अन्य जिल्ह्यात शासकीय योजनेचा लाभार्थी आहे काय तर मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यात शासकीय योजनेचा किंवा गव्हर्नमेंट स्कीमचा फायदा घेत असाल तर सिम्पली तुम्हाला हो याच्यावरती क्लिक करायचं आहे हो याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही कुठल्या जिल्ह्यात गव्हर्मेंट स्कीमचा फायदा घेत असाल तर मित्रांनो सिंपली तुम्हाला तो जिल्हा इथून निवडून घ्यायचा आहे तसेच त्या जिल्ह्यातील तालुका तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे तसेच इथे गाव निवडायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे तर मित्रांनो तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात कुठल्याही गव्हर्मेंट स्कीमचा फायदा घेत नसाल तर सिम्पली नाही याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सिम्पली तुम्हाला प्रमाणपत्राच्या तपशील इथं फिल करायचं आहे तर मित्रांनो प्रमाणपत्र कशासाठी हवे तर त्याच्या तपशील इथं तुम्हाला फिल करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल प्रमाणपत्र काय कामासाठी हवे किंवा तुम्हाला कशासाठी हवे तर त्याचा तपशील तुम्हाला इथं फिल करायचा आहे तर मित्रांनो इथं सिम्पली तुम्ही एज्युकेशनल कामासाठी किंवा शैक्षणिक कामासाठी किंवा शासकीय कामासाठी हवे असेल ते तुम्हाला इथं फिल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ही संपूर्ण माहिती फिल केल्यानंतर मला मंजूर आहे याच्यावरती टिक करायचं आहे त्यानंतर समाविष्ट करा याच्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो हा संपूर्ण फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला समावेश करा याच्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथून जर तुम्हाला कुठला पॉईंट समजला नसेल किंवा तुम्हाला कुठं काय टाकायचं ते तुम्हाला समजलं नसेल तर मित्रांनो सिंपली तुम्हाला कमेंट करायची तसेच टेलिग्राम चॅनलची लिंकही मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सिम्पली तुम्ही तिथून मेसेज करू शकतात तर मित्रांनो हा संपूर्ण फॉर्म फिल केल्यानंतर सिंपली तुम्हाला समावेश करा याच्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो फॉर्म समावेश करण्या अगोदर म्हणजेच तुम्हाला फॉर्म सेव्ह करण्या अगोदर तुम्हाला संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित बघून घ्यायची जर मित्रांनो तुम्ही इथून ओके केलं तर मित्रांनो तुम्हाला फॉर्ममध्ये एडिट करता येणार नाही म्हणून हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला एक वेळेस काळजीपूर्वक बघून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला ओके याच्यावरती क्लिक करायचा आहे ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला परत समावेश करा याच्यावरती क्लिक करायचा आहे समावेश करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या जतन झालेला आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची तर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सिम्पली तुम्हाला ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे ओके याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे फोटो हा पाच के बी ते वीस केबीच्या मध्ये असावा आणि त्याची रुंदी एकशे साठ पिक्सल उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सलमध्ये असावी तर मित्रांनो फोटो रिसाईज कसा करायचा हे तुम्हाला माहीत नसेल तर त्या ओरील आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सिम्पली तुम्ही तो व्हिडिओ बघून फोटो रिसाईज करून घ्यायचा आहे तर मित्रांनो ऑनलाईन फोटो रिसाईज कसा करायचा तर सिम्पली तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सिम्पली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल तर मित्रांनो इथे आल्यानंतर सिंपली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि इथे इमेज रिसाईज याच्यावरती क्लिक करायचं आहे इमेज रिसाइज याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इमेज इथून सिलेक्ट करून घ्यायचे तर मित्रांनो सिलेक्ट इमेज याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून इमेज सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर सिंपली ओपन याच्यावरती क्लिक करायचं आहे इमेज ओपन केल्यानंतर तुम्हाला रुंदीमध्ये एकशे साठ पिक्सल आणि उंचीमध्ये दोनशे दहा पिक्सल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सिंपली रिसाईज इमेज याच्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकतात की आपली इमेज ही चार पॉईंट चौऱ्याहत्तर के बीमध्ये कन्वर्ट झालेली आहे तर मित्रांनो आपल्याला पाच तेवीस केबीमध्ये फोटो अपलोड करायचा आहे तर मित्रांनो याची साथी। के बी वाढवण्यासाठी सिम्पली तुम्हाला याची क्वालिटी वाढवायची तर मित्रांनो क्वालिटीमध्ये तुम्हाला नव्वद प्लस करून घ्यायची त्यानंतर अप्लाय याच्यावरती क्लिक करायचं आहे अप्लाय याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की आठ पॉईंट तीन के बीमध्ये फोटो कन्वर्ट झालेला आहे त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायचा आहे फोटो डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंपली फोटो इथून चूज फाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो फोटो अपलोड केल्यानंतर सिंपली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ओळखीचा पुरावा द्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला पंच्याहत्तर के बी ते पाचशे के बीमध्ये फोटो अपलोड करायचा आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला जे पी ई जी फोटो फॉर्मॅट अपलोड करायचा आहे तर मित्रांनो त्याची साईजशी पंच्याहत्तर के बी ते पाचशे के बीमध्ये असावी तर मित्रांनो ओळखीचा पुरावामध्ये तुम्ही मतदान कार्ड पॅन कार्ड किंवा आधार कार्ड अपलोड करू शकता तर मित्रांनो सिम्पली तुम्हाला इथून आधार कार्ड अपलोड करून द्यायचं आहे त्यानंतर सिंपली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला पत्त्याचा पुरावा म्हणजेच तुम्हाला इथं ॲड्रेस प्रूफ अपलोड करायचं आहे तर मित्रांनो इथं सिंपली तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करायचं आहे जर मित्रांनो तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर सिम्पली तुम्ही लाईट बिलही अपलोड करू शकता तर मित्रांनो सिम्पली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला इतर दस्तावेज अपलोड करायचे तर मित्रांनो इतर डॉक्युमेंटमध्ये सिम्पली तुम्ही मला रेशन कार्ड अपलोड करायचं आहे जर मित्रांनो तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर सिम्पली तुम्ही मॅरेज सर्टिफिकेटही इथून अपलोड करू शकतात तर मित्रांनो त्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एज प्रूफ अपलोड करायचं आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा वयाचा पुरावा अपलोड करायचा आहे तर वयाचा पुरावामध्ये तुम्ही जन्म दाखला किंवा तुमचे बोनाफाईट किंवा तुमची शाळा सोडल्याचा म्हणजेच तुम्हाला एल सी एल सी इथं अपलोड करायची आहे तर मित्रांनो याच्यापैकी तुम्हाला कुठलंही एक डॉक्युमेंट इथं अपलोड करायचं आहे तर मित्रांनो सिम्पली तुमच्याकडे जर एल सी असेल तर सिंपली तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला इथं अपलोड करायचा आहे आणि जर तुमच्याकडे एल सी नसेल तर सिंपली बोनाफेट किंवा दाखला तुम्ही इथं अपलोड करू शकतात त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला रहिवाशीचा पुरावा अपलोड करायचा आहे तर रहिवाशीचा पुरावामध्ये तुम्ही तलाठीचा रहिवाशी दाखला किंवा तुम्ही ग्रामसेवकाचा दाखला इथं अपलोड करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला रहिवाशी दाखला हा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो सिंपली तुम्ही तो दाखला इथं अपलोड करायचा आहे त्यानंतर सिंपली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचा आहे इथे तुम्हाला सर्व कागदपत्र म्हणजे सर्व डॉक्युमेंट अपलोड करणं अनिवार्य आहे तर मित्रांनो इ इतरमध्ये तुम्ही आधार कार्ड किंवा तुमचं रेशन कार्ड असेल ते तुम्ही इथं अपलोड करू शकता तर तुम्हाला इथं घोषणापत्रक अपलोड करायचं आहे तर मित्रांनो स्वयं पत्रक तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे ते डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा फोटो चिटकवायचा आहे त्यानंतर इथं तुमचं नाव टाकायचं आहे तसेच इथं तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे तुमचं वय तुमचा आधार नंबर तुमचा व्यवसाय किंवा तुमचा संपूर्ण ॲड्रेस इथं फिल करायचा आहे त्यानंतर इथे तुमचं ठिकाण तुमचं दिनांक तुमची स्वाक्षरी आणि तुमचं संपूर्ण नाव इथे फिल करून तर मित्रांनो हे संपूर्ण स्वयं घोषणापत्रक फिल करून तुम्हाला सिंपली अपलोड करायचं आहे त्यानंतर सिंपली हे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सिंपली तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड याच्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात की तुमची डॉक्युमेंट ही यशस्वीरित्या अपलोड झालेली आहे तर मित्रांनो सिंपली तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर पेमेंट करण्यासाठी इथं तुम्हाला ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ओके केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर मित्रांनो इथं आपल्याला तेहतीस पॉईंट साठ रुपयाचं पेमेंट करायचं आहे तसेच मित्रांनो तुम्ही इथं आजची तारीखही बघू शकतात की एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ही आजची तारीख आहे तर मित्रांनो पेमेंट करण्यासाठी सिम्पली तुम्हाला पुष्टी करा याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पे गोवर्मेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं खाली तुम्हाला यू पी आय याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो प्रोसीड विथ पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर इथे तुम्ही सिंपली तुमची यू पी आय आय डी टाकून मेक पेमेंटद्वारे तुम्ही पेमेंट करू शकतात तसेच मित्रांनो तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करूनही तुम्ही तुमच्या फोनपे गुगल पेद्वारे पेमेंट करू शकतात तर मित्रांनो सिंपली तुम्हाला इथून पेमेंट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकतात की आपलं पेमेंट हे सक्सेसफुली झालेलं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकतात की आपलं पेमेंट हे सक्सेसफुली आपण पेड केलेलं आहे तर मित्रांनो इथं तेहतीस पॉईंट साठ रुपयाचं पेमेंट आपलं केलेलं आहे तर मित्रांनो सिम्पली आपल्याला डॅशबोर्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे डॅशबोर्ड याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की आपलं डॉक्युमेंट स्टेटस हे सक्सेसफुली डन झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला आजची तारीख दिसेल की आपण या एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आपण ॲप्लिकेशन केलेलं तर मित्रांनो आपलं पेमेंट स्टेटस हे डन झालेलं तर मित्रांनो आपलं ॲप्लिकेशन हे इन प्रोग्रेसमध्ये आहे तर मित्रांनो ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये इन प्रोग्रेस दाखवत आहे तर मित्रांनो इथून तुम्ही परत तुमची पेमेंटची रिसिप्ट डाउनलोड करू शकता तसेच मित्रांनो जर तुमचं नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट ॲप्रूव्ह झालं तर मित्रांनो इथून तुम्हाला डाउनलोड करण्याचे ऑप्शन येईल तर सिम्पली तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे जर तुमचं काही कारणाने रिजेक्ट होत असेल तर मित्रांनो इथून तुम्हाला त्याचं रिझन दिलं जाईल त्यानंतर तुम्ही ते रिझन पूर्ण करून मित्रांनो तुम्हाला परत अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला एकदाच हा संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरून घ्यायचा आहे जर तुमचं रिजेक्ट झालं तर तुम्हाला त्याचे पैसे वापस मिळणार नाही म्हणून मित्रांनो एकदाच तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म अगदी व्यवस्थित अप्लाय करायचा आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकतात की आपण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी नॅशनेलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन केलं होतं तर मित्रांनो आपल्याला फक्त एका दिवसात अप्रुव्हल मिळालेलं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकतात की आपण नॅशनलिटी अँड डोमेसाइल सर्टिफिकेटला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी ॲप्लिकेशन केलं होतं तर मित्रांनो आपल्याला फक्त एका दिवसात ॲप्रुव्हल मिळालेलं आहे तर मित्रांनो याचा जास्तीत जास्त कालावधी हा पंधरा दिवसाचा असतो पण मित्रांनो आपल्याला एका दिवसात ॲप्रुव्हल मिळालेला आहे तर मित्रांनो इथून तुम्ही तुमचं नॅशनलिटी किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकतात आणि तुम्ही तुमच्या कामासाठी वापरू शकतात जर मित्रांनो काही कारणाने रिजेक्ट होत असेल तर सिंपली तुम्हाला इथं रिझन दिलं जाईल जर मित्रांनो काही कारणाने तुमचं नॅशनलिटी अँड डोमेसाईल सर्टिफिकेट रिजेक्ट होत असेल तर सिम्पली तुम्हाला इथं रिजेक्टचं कारण दिलं जाईल तर मित्रांनो या पद्धतीने तुम्ही नॅशनलिटी अँड डोमेसाईल सर्टिफिकेट तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉपने बनवू शकतात तर मित्रांनो इथं तुम्हाला कमीत कमी पंधरा दिवसाचा कालावधी दिला जातो त्या पंधरा दिवसात तुम्हाला इथं ॲप्रुव्हल मिळेल आणि मित्रांनो जर तुम्हाला नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट अर्जनमध्ये हवं असेल तर आपण पेमेंट केल्यानंतर जी रिसिप्ट डाउनलोड केली होती तर ती रिसिप्ट घेऊन तुम्हाला तहसील ऑफिसला जायचं आहे आणि त्यांना तुमचं कारण सांगायचं आहे की तुम्हाला कुठं अर्जनमध्ये नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं आहे तर मित्रांनो ते एका दिवसात ॲप्रुव्हल कडून देतात जर मित्रांनो तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये रहिवाशी दाखला मिळत नसेल तर सिम्पली तुम्हाला इथं हे स्वयंघोषणापत्रक अपलोड करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हे स्वयं घोषणापत्रक ग्रामसेवक रहिवाशी दाखला इथं अपलोड करायचं आहे तर मित्रांनो इथं तहसील सोमध्ये तुमचं तहसीलचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुमचा तालुका टाकायचा आहे इथे तुमचं जिल्हा टाकायचं आहे तसेच इथं तुमची संपूर्ण माहिती फिल करायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण स्वयं घोषणापत्रक इथं फील करायचं आहे तर मित्रांनो इथे ठिकाणमध्ये तुमचं तहसीलचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे दिनांक टाकायची आणि इथं स्वाक्षरी करायची इथे फोटो चिपकवायचा आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती फिल करून तुम्हाला हे स्वयंघोषणापत्रक ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखला तिथे अपलोड आहे तसेच तुम्हाला स्वयंघोषणापत्रकामध्येही पत्रकामध्येही हे घोषणापत्रक अपलोड आहे तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला हे स्वयंघोषणापत्रक अपलोड करायचं आहे तसेच मित्रांनो जर तुम्ही तुमचा अर्ज हा इंग्लिशमध्ये फिल केला असेल तर तुमचं नॅशनॅलिटी किंवा प्रमाणपत्र प्रमाणपत्रही इंग्लिशमध्ये येईल तसेच तुम्ही जर मराठीत फिल केलं असेल तर मित्रांनो तुमचं नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेटही मराठीत येईल तर मित्रांनो तुम्हाला इंग्लिशमध्ये हवं असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये माहिती भरायची आणि जर तुम्हाला मराठीत हवं असेल तर मित्रांनो तुम्हाला मराठीत माहिती भरायची आहे तर मित्रांनो या पद्धतीने तुम्ही नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट काढू शकतात जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच मित्रांनो व्हिडिओला कमेंट करा आणि जर काही समजलं नसेल तर तुम्हाला टेलिग्रामवरती मेसेज करायचा आहे तर मित्रांनो या पद्धतीने तुम्ही नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट काढू शकतात